भाजपाच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अब की बार 220 पारची घोषणा केली आहे. तसंच युती जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीस अमित शहा निर्णय घेतील असंही ते बोलताना यावेळी म्हणाले. काँग्रेस राष्ट्रवादी वेगवेगळे लढले असते तर त्यांच्या प्रत्येकी 10 जागा येतील. आपण वेगळे लढलो तर सत्तेत याची शक्यता आहे, खात्री नाही. त्यामुळेच 288 जागा लढण्याची तयारी करा. ही सगळी तयारी सहयोगी पक्षाला पण उपयोगी होईल. भारतीय जनता पार्टीच्या ह्या आधीच्या सगळ्या आपल्या जुन्या कार्यकर्त्यांनी हा पक्ष ज्या प्रकारे उभा केला, या पक्षाची जी विश्वासार्हता निर्माण केली, या पक्षाबद्दलची श्रद्धा निर्माण केली, प्रेम निर्माण केलं, त्या भारतीय जनता पार्टीच्या प्रतिमेला माझ्या वागण्यामुळे कणभरी धक्का लागणार नाही असा मी नक्की प्रयत्न करेन. मी अतिशय रिलॅक्स राज्याचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतोय, विश्वास देतोय की हा आपल्या पक्षाच्या गरिमेला कुठेही मी धक्का पोहोचू देणार नाही. हमने कहा था अच्छे दिन आने वाले हैं, हमने कहा था देश बदल रहा है. मैं आज डंके की चोट पर कहता हूं अच्छे दिन आ गए हैं और देश बदल गया है, इसको हमको समझने की जरूरत है.